प्रभु की स्तुति हो।, हो।, हो आज फिर आज एक, एक बार, बार आशीष खर आप सबका संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज में प्रभु परमेश्वर के नाम में आप सबका मैं स्वागत करता हूँ परमेश्वर ने आपकी आज की शाम हमें एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सके उनकी स्तुति कर सके इसलिए हम हमारे जीवित परमेश्वर को धन्यवाद करते हैं आइए हम अपनी प्रार्थना के अगले चरण में बढ़ते हुए आज देखेंगे कि हम आज परमेश्वर के द्वारा परमेश्वर ने हमें किस तरह से जीवित रखा है किस तरह संभाला है उसकी महिमा करते हैं तो हम उसके चरणों में आज बढ़ेंगे ये गीत द्वारा हम उसके चरणों में जाएंगे मैं चला मैं चला यीशु के संग चला अब मेरा ये जीवन यीशु का हो गया ये, ये गीत होते हुए आप ये गीत मेरे साथ गाएं मेरे साथ दोहराएं परमेश्वर का नाम ऊँचा करें आप जिस स्थान पर हैं उसी स्थान से ये गीत आप मेरे साथ गाएँ आज हमारे बीच हमारे ब्रदर क्वायर से ब्रदर शारुण कांबले हमारे साथ मौजूद हैं तो ये गीत हमारे साथ गाएंगे, उसी तरह से आप भी ये गीत हमारे साथ गाएं, हमारे साथ दोहराएं और परमेश्वर का नाम ऊंचा करें, चलिए हम ये गीत गाएं चला मैं चला ईशु के संग चला अब मेरा ये जीवन ईशु का हो गया मैं चला मैं चला, मैं चला। इस गीत के लिए परमेश्वर का धन्यवाद करते हैं तो आइए हम अपनी प्रार्थना के अगले चरण में बढ़ते हुए आज देखेंगे और सुनेंगे परमेश्वर क्या कहना चाहते हैं मैं साहब से बिंति करता हूं कि वे आगे आए और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाए धन्यवाद Praise the Lord. Praise the Lord. त्या देवस्वामी धन्यवाद करत आहोत सो वी थँक गॉड त्या देवस्वामी गौरव करत आहोत वी ग्लोरीफाई दॅट गॉड सर्वांची उपस्थिती प्रेझेंट्स ऑफ एवरीवन वन आनंद आहे प्लीजिंग आदरणीय रिस्पेक्टेबल देवाच्या कार्याचा विस्तार करणारी आहे अँड विल एक्सपांड दी वर्क ऑफ गॉड त्या देवस्वामी महिमा करत आहोत वी प्रेझ दॅट गॉड संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री मध्ये संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री आपल्या सर्वांसमी ऑल ऑफ यू देवाचा पुत्र प्रवेशिकेस द्वारे लॉर्ड जीजस क्राइस्ट द सन ऑफ गॉड आगत स्वागत करतो आय वेलकम यू ऑल ज्या असणे मी देवाकडे येतो दी होप विथ विच वी कम टू गॉड देव आमच्या समर्मन करत नाही गॉड डज नॉट गिव्ह अप ऑन अ होप देव आपलं वचन पूर्ण करण्यास नेहमी सावधान असतो गॉड ऑलवेज वॉच इज ओव्हर हिज वर्ड टू अकॉम्प्लिश इट त्या देवाचा आम्ही गौरव करत आहोत वी ग्लोरीफाई दॅट गॉड त्या देवाचा आम्ही महिमा करत आहोत वी प्रेज दॅट गॉड देव आमची काळजी घेत आहे वॉट टेक्स केअर ऑफ अस देव आम्हाला सुरक्षित ठेवत आहे वॉट किप्स अ सेफ आपल्या दर आपली उपस्थिती एव्हरी वेन्स डे विश्वासापासून विश्वास देव आमचा वाढवत आहे गॉड इनक्रीज इस फेथ फ्रॉम फेथ मार्गाने तुम्ही जात आहात द वे यू गो त्या मार्गाचा मार्गदर्शक देव आहे गॉड इज गाईड टू दॅट वे तो आमची काळजी घेत आहे टेक्स ऑफ अस शांती आनंद अँड आणता इन आम्ही गौरव करत आहोत ग्लोरीफाय दॅट गॉड माय मागील आठवडी लास्ट वीक देवाच्या वाचनातून काही गोष्टी बोध घेतला आहे फ्यू थिंग्स फ्रॉम गॉड्स त्या संबंधी आम्ही पुढे जाणार आहोत वी विल मूव फॉरवर्ड विथ द सेम टॉपिक बायबल पाहिलं इन बायबल वी दीस प्रेक्षित कृत्य सविस्वाद्या अठरा वचन पाहिलं आम्ही इन ऍक्ट ट्वेंटी सिक्स एटीन वी विसो देवाने पावला पाठवलं गॉड सेंट पॉल अंधारातून लोक उजळ्यात घेऊन ये पीपल फ्रॉम डार्कनेस टू लाईट शैताना बंधातून लोक देवाकडे घेऊन ये पीपल फ्रॉम टू गॉड तू जाऊन त्यांचे डोळे उघड यू गो अँड ओपन दे आय त्यांच्या पापाची क्षमा व्हावी मे दे सेन्स बी फॉर त्यांना तारण प्राप्त व्हावं मे दे गेट सॅल्वेशन पवित्र लोकांमध्ये त्यांना वतन प्राप्त व्हावं अँड शेअर अमांग दोज हु आर सँक्टिफाईड यासाठी जाऊन तू त्यांना संदेश दे फॉर दिस यू गो टू देम अँड प्री आम्ही मागे लाटलो पाहिलं लास्ट वीक वी सॉ पावलाने जाऊन घरोघरी जाऊन लोकांना संदेश दिला पॉल वेंट फ्रॉम हाऊस टू हाऊस अँड प्रीच गावागावात जाऊन शहरा शहरात जाऊन त्यांनी लोकांना देवाचा संदेश दिला फ्रॉम विलेजेस टू सिटी ही प्रीच द मेसेज ऑफ गॉड देवाचे वचन गॉड्स वर्ड डोळे आमचे उघडतात ओपन आयज आम्हाला सत्य समजतो वी अंडरस्टँड द कुठे आम्हाला समजतो वी अंडरस्टँड वे वी आर आम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव होती वी रियलाइज एव्रीथिंग देवाची इच्छा आहे इट्स गॉड्स विल आमचे डोळे उघडावे द आय शुड बी ओपन दोन करते चार चार प्रमाणे इन कोरिनथियन सेकंड 4 4 या युगाच्या देवतांनी द गॉड ऑफ दिस एज लोकांची मने आंधळी केलेली आहे हॅज ब्लाइंडेड द माइंड्स ऑफ पीपल येशूची स्वार्थतेचे साक्ष

देव आमचं डोळे उघडतो गॉड ओपन जाईस देवाचे वस्तू आमचे डोळे उघडतात गॉड ओपन जाईस आम्ही देवाचं शिक्षण घेतो वी लर्न अबाउट गॉड पवित्र शास्त्र वाचन करतो रीड दी होली बायबल आम्ही मनन करतो प्रॅक्टिस इट आम्ही मान्य करतो वी एक्सेप्टेड आम्ही आचरण करतो फॉलो इट देव आमचे डोळे उघडतो गॉड ओपन जाईस आम्हाला दृष्टी प्राप्त होते वी गेट विजन आम्हाला समजतो वी अंडरस्टँड आम्ही अंधारात आहोत वी आर इन डार्कनेस आम्ही अज्ञानात आहोत वी आर इग्नोरिंग आम्ही पापात आहोत वी आर इन sin आम्हाला देवाकडे जाण्याची गरज आहे वी नीड टू गो टू गॉड आम्ही सैतानी बननात आहोत वी आर इन सैटेनिक बॉन्ड आम्हाला देवाकडे वळण्याची गरज आहे वी नीड टू टर्न टू गॉड आम्हाला मुक्तीची गरज आहे वी नीड टू सेट आवरसेल्व्स फ्री देव आम्हाला जाणीव करून देतो गॉड मेक्स इज रियलाइज देव आमच्या पापाशी आम्हाला जाणीव करून देतो गॉड मेक्स इज रियलाइज अ सेंस काय आमची परिस्थिती अशी आहे व्हाई इज दिस अ सिचुएशन काय परिस्थिती परिस्थितीने मी सापडलेला आहे व्हाई एम आई फाउंड इन सिचुएशन काय परिस्थिती मी बाहेर येत नाही वाय डोंट आय कम आउट ऑफ दिस कारण मी अंधकारात आहे बिकॉज आय एम इन डार्कनेस अंधकार म्हणजे अज्ञान आहे डार्कनेस इज इग्नोर अंधकार म्हणजे पाप आहे डार्कनेस इज sin देवाची इच्छा आहे की इट्स गॉड्स वेल आम्ही पाप पापापासून पवित्रते वळाव वी शुड टर्न फ्रॉम sin टू होलीनेस सैताना बंदाकडून मी देवाकडे वळाव वी शुड टर्न फ्रॉम सैटन टू गॉड हा देवस्य कार्य आहे टुडे इट्स गॉड्स वर्क आज अनेक ठिकाणी स्वार्थ साक्ष दिली जाते आहे टुडे इन मेनी प्लेसेस गॉड्स गुड न्यूज इज बीइंग प्रीच देव आपले वचन सुन लोकांचे डोळे उघडत आहे गॉड ओपन्स आयज ऑफ पीपल थ्रू हिज वर्ड लोकांची पापाची क्षमा करत आहे ही फॉरगिव सेंस ऑफ पीपल लोकांना देव तारण देत आहे गॉड गिव्स सल्वेशन टू पीपल देत आहे ही गिव्स लाइफ देव लोकांना पवित्र आत्मा देत आहे गॉड गिव्स होली स्पिरिट टू पीपल यातून आम्हाला समजतो फ्रॉम दिस वी अंडरस्टँड देवाची वचन किती महत्वाची आहे

गॉड हिवन थ्री देवाने पहिले प्रभु बलिदान दिले आहे फर्स्टली गॉड सॅक्रिफाईस लॉर्ड जीजस हे मोठं वरदान आहे दिस इज अ ग्रेट देवाने पवित्र शास्त्र आम्हाला दिलेलं आहे गॉड होली बायबल आम्हाला मार्गदर्शन व्हावा सो दॅट वी आर आम्हाला देव समजावा सो दॅट वी नो गॉड देवाचा मार्ग आम्हाला समजावा दॅट वी नो वे पवित्र शास्त्र आम्हाला दिलेलं आहे

वी गॉड्स वर्ड शास्त्र वाचतो वी रीड द होली बायबल देवानी मला शिकवलेला आहे गॉड मी ज्यावेळेस पवित्र शास्त्र तू वाचतो द टाइम यू रीड होली बायबल दू देवाची स् कर ॲट दॅट टाइम यू प्रेव गौरव कर यू ग्लॉरिफाय गॉड कारण आज तुझ्याकडे देवाची वचन आहे बिकॉज टुडे यू हॅव गॉड्स वर्ड त्या वशनानुसार देवाचा मार्ग तुला समजतो यू अंडरस्टँड गॉड वे थ्रू दॅट वर्ड

गॉड पडेल विल बी ए ऑफ गॉड्स सापडणार नाही टाइम विल नॉट पूर्व पश्चिम सर्व ठिकाणी फिराल यू विल रोम फ्रॉम नॉर्थ टू ईस्ट चारही दिवसात फिराल यू विल रोम इन ऑल फोर डिरेक्ट देवस्थन तुम्हाला सापडणार नाही विल नॉट फाइन गोड्स वचन God's word. हे आमच्यासाठी फार महत्वाचा भाग आहे इट्स व्हेरी आम्हाला मार्गदर्शन करतो गॉड्स वर्ड गाईड दुसरी तिमती तीन सोळा प्रमाणे सेकंड थ्री सिक्स्टी देवस वचन गॉड्स वर्ड आम्हाला बोध करतो आम्हाला दोष दाखवतो रिब्युक ज्या मार्गाने आम्ही गेलो पाहिजे द वे वी शुड मार्ग आम्हाला दाखवतो लीड जस इन दुधारणूक करतो इम्प्रुव्ह जस देवामध्ये आम्हाला चांगलं पात्र तयार करत मेक्स अ गुड कॅरेक्टर इन गॉड हे देवाची दिस गॉड्स वर्ड हे देवाच्या मुखातून निघाले शब्द आहे इट इज फ्रॉम गॉड देवाचे शब्द गॉड्स वर्ड गॉड नवनिर्मिती करतात गॉड इज गोष्टी शब्दाने निर्माण केलेला आहे गॉड क्रिएटेड एव्हरीथिंग थ्रू हिज वर्ड बायबल सांगतो बायबल सी सोत्र तेहतीस मध्ये आम्ही पाहतो इन साम थर्टी थ्री बोलला गॉड स्पोक सर्व काही निर्माण झालं एन एव्हरीथिंग वॉज क्रिएट बोलला गॉड स्पोक सर्व काही स्थिर झालं शब्दात निर्मिती आहे इज क्रिएशन इन गॉड्स वर्ड बायबल सांगतो उत्पत्ती एक पहिल्या अध्यामधे आम्ही पाहतो इन जेनेसिस चॅप्टर वन सी पृथ्वी आकार विरत होती दिस फॉर्मलेस देवानी शब्दाने त्याला आकार दिला गॉड फॉर्म डेड थ्रू हिज वर्ड सर्व सृष्टी देवाने सुंदर तयार केली गॉड क्रिएटेड ऑल क्रिएशन ब्युटिफुल देवाने शब्दाने सर्व गोष्टीची सुंदरता आणली गॉड ब्रॉड ब्युटी इन ऑल थिंग्स बाय हिज वर्ड देवाचे शब्द नव निर्मिती करतात गॉड्स वर्ड क्रिएट न्यू थिंग्स देवाचे शब्द आम्हाला घडवतात बनवतात गॉड्स वर्ड क्रिएट्स अँड प्रिपेअर्स देवाचे शब्द गॉड्स वर्ड आमच्या जीवना संबंधी पुरवडा करतात प्रोवाइड्स एव्हरीथिंग इन आवर लाइफ आम्हाला प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन भेटत वी गेट गायडन्स इन एव्हरीथिंग जीवन कसं सुखी होईल हाऊ आर लाईफ कसं होईल

हाऊ टू सॅटिस्फाय हंगाम लोकांना पाणी कसं पाजायचं हाऊ टू गिव्ह वॉटर टू थर्स्टी पीपल देवाला माहित आहे गॉड नोस आज जगात अनेक लोक गोंधळ सापडलेले आहे टुडे मेनी पीपल इन वर्ल्ड आर कन्फ्यूज देवाच्या महाराष्ट्राची गरज आहे दे नीड गॉड्स गायडन्स अनेक लोक दुःखात आहे

गॉड्स वर्ड गाईड ज्या मार्गाने आम्ही गेलो पाहिजे त्या मार्गाला आम्हाला मार्ग दाखवतो इट गाईड जस्ट इन द वे वी शुड गो आज देवाची वस्तू आमच्याकडे आहे टुडे वी हॅव गोड्स वर्ड त्यामुळे आम्ही देवाचं गौरव करतो देवाचा मेहमा करतो वी ग्लोरीफाय ग्लोरीफायन प्रेस गॉड आम्ही रात्रंदिवस ते वाचन केलं पाहिजे नीड टू रीड बायबल डे अँड नाईट मनन केलं पाहिजे नीड टू प्रॅक्टिस मान्य केलं पाहिजे वी हॅव टू त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे वी मस्ट फॉलो इट बायबल सांगतो बायबल ची आठ प्रमाणे लाइक जोशुआ वन हे शोला सांगितलं गॉड टोल जोशुआ नियमशास्त्राला ग्रंथ रात्रंदिवस वाचन कर द बुक ऑफ इंस्ट्रक्शन डे अँड नाईट मनन कर प्रॅक्टिस इट मान्य कर एक्सेप्टेड त्याप्रमाणे तू आचरण कर अँड फॉलो इट जाईल तिकडे तुला यश प्राप्ती घडेल देन यू विल प्रॉस्पर अँड सक्सीड वेर एव्हर युअर मार्ग सुखात होईल पाथ विल बी जॉय यशस्वी होईल यू विल सक्सीड तू विजय होईल यू विल विन देव वचन आम्हाला मार्गदर्शन करत वॉट्स वर्ड गाईड जस्ट जीवनाचे प्रत्येक प्रश्न समस्या कसे सोडवायच्या हाऊ टू सॉल्व क्वेश्चन्स अँड प्रॉब्लेम इन आर लाईफ जीवनात कसं सुखी राहू शकतो हाऊ कॅन वी बी हॅपी इन आर लाईफ देवाचं वचन आम्हाला शिकवत वॉट्स वर्ड टीचेस बदलाव परिवर्तन देवाच्या वचनाने येतं चेंज कम्स फ्रॉम गॉड्स वर्ड सुधारणा देवाचे वचन होते इम्प्रूव्हमेंट कम्स फ्रॉम गॉड्स वर्ड आज देवाचे वचन तुमचे माझ्याजवळ आहे टुडे वी हॅव गॉड्स वर्ड आम्ही वाचन केलं पाहिजे वी नीड टू रिसाइट इट म्हणून केलं पाहिजे प्रॅक्टिस इट आचरण केलं पाहिजे अँड फॉलो इट देवाचे वचन लोकांची डोळे उघडली गॉड्स वर्ड ओपन द आयज ऑफ पीपल देवाचे वचन देवाने आमच्या कुटुंबाची डोळे उघडली गॉड अँड हिज वर्ड ओपन द आयज ऑफ अ फॅमिली आम्हाला दृष्टी आली वी हॅड बी पापा ताव दॅट वी आर इन से आम्ही अंधारा ताव वी आर इन डाक आम्हाला समज आली वी अंडरस्टू आम्हाला जाणीव आली वी रिअलाइज देवाच्या वशनाने आम्हाला समजलं टू गॉड्स वर्ड वी अंडरस्टूड हा देवाची वशने आम्हाला शिकवतात टुडे गॉड्स वर्ड टीचेस अस आम्हाला तयार करतात इट प्रिपेअर्स अस हे आम्ही वशनातून पाहिलं दिस इज व्हॉट वी सो इन गॉड्स वर्ड मार्गदर्शनाची गरज आहे वी नीड गायडन्स बायबल मध्ये आम्ही पाहिलं वी सो इन दी बायबल नीतिसूत्र एकोणतीसवा अध्याय अठरा वचन पाहिला आम्ही प्रॉवर्ब चॅप्टर ट्वेंटी नाईन वर्स एटीन वी सो ईश्वरी संदेश गॉड्स वर्ड ईश्वरी दृष्टांत अँड रेव्होल्युशन न भेटल्यामुळे विदाऊट इट लोक अनावर झालेले आहे पीपल हॅव बिकम वाइल्ड लोक गोंधळात पडलेले आहे पीपल आर कन्फ्युज ईश्वरी दृष्टांत न सापडल्यामुळे विदाऊट रेव्होल्युशन लोक गोंधळात आहे पीपल आर कन्फ्युज लोक अडचणीत आहे पीपल आर इन ट्रबल पापात आहे पीपल आर इन अंधकारात आहे पीपल आर इन डार्कनेस लोक आजारात आहे पीपल आर इल अनेक गोष्टी लोक जखडलेले आहे पीपल आर टाइड अप इन मेनी थिंग्स का वाय ईश्वरी दृष्टा न मिळाल्यामुळे विदाउट रेव्होल्युशन लोक पापात सापडलेले आहे पीपल आर फाउंड इन सिन लोक अंधकारात आहे पीपल आर इन डार्कनेस देवाचं मार्गदर्शन न भेटल्यामुळे विदाउट गॉड्स गायडन्स होशे होशिया चार सहा प्रमाणे माझ्या लोकांना देवाचं ज्ञान न भेटल्यामुळे नाश झाला माय पीपल आर डिस्ट्रॉइ मार्गदर्शन गॉड्स गाईड न भेटल्यामुळे विदाउट मार्ग न समजल्यामुळे विदाउट अंडरस्टँडिंग गॉड अनेक लोक अनेक जण अंधकारात आहे डे मेनी पीपल आर इन डाक अनेक लोक शापात आहे मेनी पीपल आर इन कॉ अनेक लोक भन्नास सापडलेले मेनी पीपल आर इन गॉड अनेकांना गोंधळ झालेला आहे देर इज कन्फ्युजन मेनी अपेक्षी आहे मेनी पीपल आर अनसक्सेसफुल अनेक लोक देवाच्या आशेपासून लांब आहे मेनी पीपल आर अवे फ्रॉम गॉड्स ब्लेसिंग कारण देवाचं भेटल्यामुळे बिकॉज दे डिड नॉट गेट गॉड्स गायडेन्स आम्हाला देवाच्या मार्गाची गरज आहे वी नीड गॉड गायडन्स बायबल सांगतो बायबल चे पंधरा बावीस प्रमाणे प्रॉब्स फिफ्टीन ट्वेंटी टू सल्ला न भेटल्यामुळे देर इज नो काउन्सिल लोक अपयशी झालेले आहे पीपल फेल योग्य सल्ला भेटल्यामुळे बट विथ मेनी एडवायजेस लोक यशस्वी झालेले आहे दे सक्सेस आम्हाला मार्गदर्शनची गरज आहे वी नीड गायडन्स आमच्या जीवनासंबंधी

तुम्ही बंधनातून मुक्त जगात पुष्कस गोष्टी सत्य आहे देर आर मेनी टक्के सत्य कुठे आहे वन हंड्रेड पर्सेंट देवाचं वचन गॉड्स वर्ड हे शंभर टक्के सत्य आहे

पवित्र आत्म देव आम्हाला मार्गदर्शन करतो गॉड गाईड जस्ट थ्रू होली स्पिरिट आम्हाला देवाचं मार्गदर्शन गरज आहे वी नीड गॉड्स गाइडन्स जगात पुष्कळ लोक ज्ञानी आहे मेनी पीपल इन द वर्ल्ड आर वाईज जगात पुष्कले लोक बुद्धिमान आहे मेनी पीपल आर इंटेलिजेंट पहिले करंती 1:27 प्रमाणे इन कोरंतीन्स फर्स्ट 1:27 नारायण सदान देवांनी नष्ट करून टाकले आहे वा डिस्ट्रॉयड नॉलेज ऑफ नॉलेजेबल बुद्धिमानंची बुद्धी देवांनी व्यर्थ करून टाकलेली आहे गॉड पुट वाइज मेन्स विजडम इन वेन जगातील ज्ञानी लोक बुद्धिमान लोक असफल झालेले ट्रू नॉलेज इज विथ गॉड खरं मार्गदर्शन देवाकडे ट्रू गायडेन्स इज विथ गॉड खरा मार्ग देवाकडे ट्रू पाथ इज विथ गॉड म्हणून आम्ही देवाकडे येतो सो वी कम टू गॉड देवाच्या मार्गदर्शन शिवाय विदाउट गॉड्स गायडन्स आम्ही शिवू शकत नाही सक्सेसफुल आमचा मार्ग सुखाचा होऊ शकत नाही वी नॉट बी जॉईस आम्हाला शांती प्राप्त होऊ शकत नाही वी के नॉट हॅव पीस आम्हाला आनंद प्राप्त होऊ शकत नाही बी आम्ही विजय प्राप्त करू शकत नाही वी के नॉट विन आम्हाला जीवनात आमची मुक्ती होऊ शकत नाही बी सेट फ्री आमचा बदलाव होऊ शकत नाही देवाच्या नॉट चेंज आमची सुधारण होते गॉड वर्ड इम्प्रूव्ह जस यासाठी वाचन केलं पाहिजे फॉर दिस नीड टू रीड फार महत्वाची वस्त्र आहे These are very important messages. We need to read it daily. We understand God through it. We understand God's way. If today there was no God's word, we would have been in a drought. We would have been in darkness. We would have been destroyed. As Moses said, ज्ञान माझ्या लोकांचा नाच झालेला आहे बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज माय पीपल आर डिस्ट्रॉय ज्ञान ना मला भेटल्यामुळे आमचा नाच झाला असता इफ वी हॅड नो नॉलेज ऑफ गॉड देन वी वुड हॅव बीन डिस्ट्रॉय सेवक गॉड विषय मी पाहतो सी अबाउट सॉल देवाने निवडलं गॉड चो सॉल तो राजा झाला बिकेम अके देवाने त्याला वेळ विजय दिला गॉड गेव इम विक्ट्री फ्रॉम टाइम टू टाइम देवाच्या मार्गदर्शनाकडे चालत होता ही वॉकड अंडर गॉड्स गाइडन्स तो चालत गेला होता ही केप टू वॉक देव त्याला विजय देत होता गॉड गेव इम विक्ट्री देव त्याला आशीर्वाद देत होता गॉड ब्लेस हिम देवाने त्याच्या नावाची कीर्ती केली होती गॉड रेज्ड हिज नेम पुढे पुढे त्याने देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं लेट ही डिड नॉट फॉलो गॉड्स कमांड देवाचं मार्गदर्शन त्याने अवेअर केला रिजेक्टेड गॉड्स गाईडन्स त्यामुळे बायबल सांगतं बायबल बावीस प्रमाणे इन त्याला टाकलं गॉड फ्रॉम त्याने देवाच्या उल्लंघन केलं नॉट फॉलो गॉड्स कमांड त्याने देवाच्या आज्ञाकडे दुर्लक्ष केलं नॉट गॉड्स कमांड देवाने त्याला राज पदावरून टाकलं गॉड रिमोव्ह डेम फ्रॉम दी थ्रोन त्यापासून देवाचं मार्ग त्याला बंद झालं सिन्स देन गॉड्स गाईड अँड स्टॉप तो गावागावातून शहरासमोर भटकत असे ही वॉन्टेड फ्रॉम विलेजेस टू सिटी देवाच मार्ग त्याला गरज होती बिकॉज ही नीडेड गॉड्स गायडन्स त्याला सल्ला मसल्याची गरज होती ही नीडेड एडवाइस पण देवाने त्याचं मार्गदर्शन बंद करून टाकलं होतं बट गॉड स्टॉप टेस गायडन्स देवाचं मार्गदर्शन येत नव्हतं ही डीड नॉट रिसीव्ह गॉड्स गायडन्स फ्रॉम एनी निराश होता ही वॉज अपसेट उदास होता ही वॉज सॅड तो गोंधळात सापडला होता ही वॉज कन्फ्युज काय करावं त्याला समजत नव्हतं

सो ुड नॉट रिट गॉस लास्ट टाइम सो देव शिवस्न डोळे उघडतात ऑट्सवर्ड ओपन जाईल दृष्टी प्राप्त होते गेट विगेट अन मला जाणीव होती वी रिअल आय मी कुठे आम्हाला समजतो वी अंडरस्टँड व्हॅव्हिया देवत शिवसेना फ्रॉम डार्कनेस टू लाइट बंधातून देवाकडे आणतात

गॉड्स वर्ड वरणी सारखं आहे इट्स लाइक अ फा खडकाला फोडून तुकडे करणारे हातोळासारखं आहे इट्स लाइक अ हॅम दॅट ब्रेक्स डाऊन द रॉक देवस वचन गॉड वरुड सारखं काम करतो वर्क्स लाइक अ हॅम बायबल सांगतो बायबल एकोणतीस प्रमाणे लाईक जे माय ट्वेंटी थ्री ट्वेंटी नाईन वचन हातुळ्यासारखं काम करतो गॉड्स वर्ड वर्क्स लाइक अ आम्ही देवस वचन ऐकतो वी वीअ गॉड्स वर्ड आम्ही संदेश ऐकतो वी गॉड बायबल वाचतो वी रिड दी बायबल वचन करतो वी रिसाइड गॉड्स वर्ड देवसवचन मी चालत राहतो वी वॉक इन गॉड्स वर्ड देवसवचन आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत गॉड्स वर्ड गाईड जस्ट फ्रॉम टाइम टू टाइम वेळोवेळी आम्हाला हॅमरिंग करत इट हॅम जस्ट फ्रॉम टाइम टू टाइम वेळोवेळी आम्हाला बोध करत इट टीच जस्ट फ्रॉम टाइम टू टाइम आम्हाला दोष दाखवत शोज आवर फॉल्ट्स ते सुधारणिकच्या मार्गाकडे घेऊन जातं आम्हाला लीड जस्ट टू द पाथ ऑफ इम्प्रूवमेंट इम्प्रुव्हमेंट देवसवचन गॉड्स वर्ड खडखडा फुडून टाकतो इट ब्रेक्स डाउन द रॉक तुकडे तुकडे करून टाकतो इट ब्रेक्स इट डाउन इन टू पीसेस बायबल सांगतो

न ऐकणार हृदय डज नॉट लिसन कठीण हृदय आमचं इट्स हार्ड हार्ट आम्ही कोणाचं ऐकून घेत नाही वी डू नॉट लिसन टू एनी वन समजून घेत नाही नॉट अंडरस्टेंड एनी आम्ही आमच्या इच्छेने चालतो यू वॉक एज पर अवेश आम्ही देवाला मानत नाही वी डू नॉट बिलीव इन गॉड आम्ही देवाचा अवेअर करतो वी रिजेक्ट गॉड आम्ही कोणाचा मान सन्मान करत नाही वी डू नॉट रिस्पेक्ट एनी वन देवाचं आम्ही आमच्यामध्ये काम करतो गॉड्स वर्ड वर्क्स इन अस आम्ही देवाचं वचन ऐकतो वी अ गॉड्स वर्ड देवस्वचन रोज आम्हाला हॅमरिंग करत गॉड्स वर्ड हॅमर्स अस एव्हरी डे आमचं पाशन मे सारखं हृदय अ हार्ट इज ऑफ स्टोन हो देव फोडून टाकतो गॉड ब्रेक्स इट डाउन देव आमचं कठीण हृदय हार्ड हार्ट देव वचनाने फोडून टाकतो गॉड ब्रेक्स इट डाउन थ्रू हिज वर्ड देव मानसला तयार करतो गॉड प्रिपेयर्स मॅन माणूस किती कठीण असो

अडिक्टेड टू देवाला मानत नव्हते ॉट बिलिव्ह इन गॉड करत होते रिजेक्टेड गॉड आमच्या घरात बायबल होत वी हॅड अ बायबल इन रोज बायबल वाचायची आय मध्ये टू रीड बायबल डे प्रार्थना करायची शी यूज टू कुटुंबासाठी ते वेळोवेळी प्रार्थना करायची फ्रॉम टाइम टू टू शी यूज फॉर आर फॅमिली आमचे वडिलांना ते पटत नव्हतं माय फादर डिड नॉट लाइक इट आमचे वडील बायबल हे जाळून टाकायचे फादर यूज टू बर्न दी बायबल हे बायबल हे फेकून द्यायचे यूज टू थ्रो दी बायबल ते अवेअर करायचे ही रिजेक्टेड दी बायबल बायबल वर ते नाचायचे यूज टू डान्स ऑन दी बायबल बूट घालून ते बायबल वर नाचत होते ही वोर शूज अँड डान्स ऑन दी बायबल बायबल जाळून टाकायचे यूज टू बर्न दी बायबल देवाचा विरोध करत होते अपोस्ट गॉड

ते देव तेव्हा देवाला त्यांनी मान्य केलं ही एक्सेप्टेड गॉड त्यांनी बायबल ला मान्य केलं एक्सेप्टेड दी बायबल त्यांनी देवावर विश्वास ठेवला बिलिव्ह इन गॉड त्यांनी देवाचा धावा केला ही कॉल्ड ऑन गॉड देवाकडे प्रस्ताव केला शाह मागितली ही रिपेंटेड एन आस टू गॉड देवानी त्यांचा उद्धार केला गॉड सेव्ह डेम आमच्या कुटुंबाचा उद्धार केला गॉड सेव्ह डा फॅमिली एक पाषाण हृदय असलेला मनुष्य अ स्टोन हार्टेड मॅन देवाच्या वचनाने त्यांना फोडून टाकलं गॉड्स वर्ड ब्रोक इट डाऊन ते देव

युअर वर्ल्ड माझ्या पावला करता दिवा इज अ लॅम्प फॉर माय फीट माझ्या मार्गावर प्रकाश आहे लाईट ऑन माय पाथ त्या प्रकाशात मी चालतो आय वॉक इन दॅट चालत नाही आय डोंट नॉट वॉक इन प्रकाशात चालू लागले फॅट वॉक इन लाईट त्या लोकांना स्वार्थ साक्ष सांगू लागले प्रोक्लेम द गुड न्यूज टू पी माणसाला बदलतो गॉड चेंजेस अ मॅन ही मोठी साक्ष दिस इज अ ग्रेट टेस्ट मेंट दिवस काम करतो गॉड्सवर्ड वर्क आम्ही बदलू शकत नाही वी के नॉट चेंज म्हणतो हे बदललं पाहिजे ते बदललं पाहिजे सुधारलं पाहिजे सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे सी एव्हरीथिंग मस्ट चेंज अँड एव्हरीथिंग मस्ट वर्क स्मूदली आम्ही स्वतःलाच बदलू शकत नाही चेंज स्वतःला आम्ही दुसऱ्याला बी बदलू शकत नाही विक नॉट चेंज दोन बावीस असेल आम्ही दुसऱ्याला बी बदलू शकत नाही वी के नॉट चेंज दो एकोणपन्नास सात प्रवाह आहे लाईक साम फॉर्टी नाईन सेव्ह आम्ही कोणाच बदलू शकत नाही वी के नॉट चेंज एनिव्हल वचन गॉड्स वर्ड आम्हाला तयार करतो डिपेज अस आम्हाला बदलतं इट चेंजेज अस आमच्यामध्ये घडामोडी करतं इट वर्क्स इन अस आम्हाला अश्वेत करतो इट ब्लेक्स इज अस हे दिवस वचन दिस इज गॉड्स वर्ड आमच्या कुटुंबात काम करतो It works in our family. For this, we must go to God. We must pray to God. God changes everything. God changes everything. We need God. आम्हाला देवाच्या मार्गाची गरज आहे वी नीड गॉड्स गायडन्स आज देव आम्हाला भेटू इच्छितो डे गॉड वॉन्ट्स टू मीट देव आम्हाला मार्गदर्शन करू इच्छितो ही वॉन्ट्स टू गाईड अस मग ते अकरा अठ्ठावीस प्रमाणे लाइक मॅथ्यू इलेव्हन ट्वेंटी भारत कंजून तुम्ही सर्व मजकडे या यू ऑल वेरी बर्डन पीपल कम टू मी आज जगातील लोक थकलेले भागलेले आहे

एव्हरी डिजिज इन अ लाइफ प्रत्येक आधार एव्हरी इलनेस प्रत्येक बंधन एव्हरी बॉन्डे प्रत्येक कलंक जीवन एव्हरी स्टेन लाईफ दुर्गुण वाईस देव जाळून टाकतो गॉड बर्न इट देव देवस्वचन जाळून टाकतो गॉड्स वर्ड बर्न्स इट कारण देवस्वचन अग्निसारखं आहे बिकॉज गॉड वर्ड इज लाइक लाईक करणार आहे इट बर्न आमच्या जीवनामध्ये इन अ लाईफ आमच्या अंत करणार इन अर्ट्स सोळ म्हणता देव जाळून टाकतो गॉड बर्न ऑल बॅड आमच्या जीवनामध्ये असलेले व्याधी एव्हरी डिझीज इन आय लाईफ आजार एव्हरी इलनेस विध्वंस करणारे जीव जंतू आहे ऑल दी डिस्ट्रॉइंग ऑर्गॅनिझम्स मोठमोठे आजार आहे मेजर इलनेस मोठमोठे व्याधी आहे मेजर डिझीज ते सर्व जाऊन टाकतो गॉड बर्न ऑल गॉड्स वर्ड सर्व भस्म करून टाकत बन कारण देव म्हणाला आहे बिकॉज गॉड सेट निर्गम पंधरा सव्वीस प्रमाणे लाईक एक सोळा फिफ्टीन ट्वेंटी सिक्स व्याधी मुक्त देव आहे आय एम दी गॉड विल फ्री यू फ्रॉम ऑल इलनेस आय एम दी गॉड हु विल हील यू फ्रॉम ऑल डिजीज माझं वचन पाठून लोकांना बरे करेल ही सेड आय वुड हील पीपल बाय सेंडिंग माय वर्ड सोत्र एकशे सात सात वीस प्रमाणे लाईक साम वन झिरो सेवन वीस प्रमाणे लाइक साम वन झिरो सेवन ट्वेंटी मी आपलं वचन पाठून लोकांना बरे करेल आय विल सेंड माय वर्ड अँड हील पीपल

सर जीवन साण टाकतो ही बन्स ऑल दी स्टेन लाइफ सर्व आरोप तो नष्ट करून टाकतो ही बन्स ऑल दी एलिगेशनस देवच वचन काम कर गॉड्स वर्ड वर्क्स म्हणजे तो मी वचन पाठवून लोकांना बरे करे सो ही सेड आय विल सेंड माय वर्ड एंड हील पीपल तो निर्मिती करतो गॉड्स वर्ड क्रिएट्स न्यू वचन अग्नी आहे वर्ड इज फायर आपला शुद्ध करतो पवित्र करतो इट मेक्स अस प्युअर एंड होली आपले जीवन अ लाइफ कलंकित आहे स्टेन पापा ने भरलेलं आहे

ते सर्व नष्ट करतं इट डिस्ट्रॉयज एव्हरीथिंग चुकीच्या गोष्टी ते नष्ट करून टाकत इट डिस्ट्रॉयज ऑल रॉन्ग थिंग्स बायबल मध्ये पाहतो इन द बायबल वी सी पहिले करून तिसरा अध्याय मध्ये पाहतो कोरिंथियन्स फर्स्ट चॅप्टर थ्री वी सी पुष्कळ लोक देवाची सेवा करतात टुडे मेनी पीपल सर्व गॉड देवाच कार्य करत आहे दे वर्क फॉर गॉड आम्ही बी देवाची सेवा कार्य करत आहोत इवन वी सर्व एन वर्क फॉर गॉड सेवा करत आहे Paul serves God. तो म्हणला मी देवाची इमारत तयार करत आहे. He said I have laid a foundation. देवाची इमारत तयार करण्याचा प्रयत्न करत आहे एव्हरी वन इज ट्राइंग टू बिल्ड गोड फाउंडेशन प्रत्येकाच्या बांधकामाची पद्धत वेगळी आहे एव्हरी वन ऑफ कन्स्ट्रक्शन इज डिफरंट कोण लाकूड पेंढा गवत घेऊन बांधकाम करत सम पीपल बिल्ड इट विथ वुड हे ओस्ट्रॉ काही जण सम पीपल सोन्याने विथ गोल्ड रत्नाने जेम्स पाषाणाने कॉस्टली स्टोन हे काम करत आहे विथ दोन प्रकारचं काम आहे लाकूड गौतांनी बांधकाम करत आहे पीपल बिल्ड इथ विथ हे स्ट्रॉ वुड कोण सोने रत्नाने पाषाणांनी देवाचं कार्य करत आहे सम पीपल बिल्ड इथ विथ गोल्ड कॉस्टली स्टोन अँड जेम्स प्रत्येक कार्याचा देव हिसाब करेल गॉड विल एक्झाम इन एव्हरीथिंग प्रत्येक कार्याचं देव पारख करेल ही विल लुक इन टू एव्हरीथिंग पाऊल म्हणतो प्रत्येक कार्याचा देव हिसाब घेईल सेट गॉड विल अकाउंट फॉर ऍक्शन प्रत्येक कार्य तो पारखेल विल लुक इन टू एव्हरी पारखेल वेन ही विल टेस्टेड तो अग्निने देवाच कार्याची पारख करेल ऑफ इच वन अग्निने तपासणी करेल बाय ज्या माणसाचं कार्य आहे वर्क ऑफ लाकूड पेंडा आहे विथ वुड हे अँड स्ट्रॉ ते जळून जाईल

ही टेस्ट सावक देव माझ्याशी बोलतो गॉड स्पीक्स टू मी पवित्र आत्मा मला मार्गदर्शन करतो गाईड मी थ्रू होली स्पिरिट त्यांनी मला मार्गदर्शन केलं आहे ही हॅज गाईडेड मी जसं तू आपल्या मुलांवर प्रेम करतो यू लव युअर चिल्ड्रन तसं तू माझ्या मंडळीवर प्रेम कर यू लव्ह माय फेलोशिप तू कसं काम करतो द वे यू वर्क मी तुझ्या कामाची पाहणी करेल आय विल एक्झामिन युअर वर्क मी तुझ्या कामाचे पारख करेल आय 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 विल विल लुक लुक इन टू वर्क वर्क प्रत्येक प्रत्येक गोष्टीचा हिसाब घेईल टेस्ट मला मार्गदर्शन केलं गॉड मी 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 तुझं काम पाहत आहे कामाची तपासणी घेत आहे आय एक्झाम इन एस काम करत आहो वर्क फॉर गॉड आम्ही सोने रत्न पाषाणाने काम केलं पाहिजे वी मस्ट वर्क विथ गोल्ड जेम्स अँड कॉस्टली स्टोन्स आम्ही सत्यावर सत्याने काम केलं पाहिजे मस्ट वर्क विथ

इट बर्न्स नष्ट करून टाकतो इट डिस्ट्रॉयज प्रत्येक गोष्ट एव्हरीथिंग प्रत्येक व्याधी एव्हरी डिझीज प्रत्येक प्रॉब्लेम चुकीच्या गोष्टी ऑल चुकीचे करून टाकतो गॉड डिस्ट्रॉईज इट ऑल देव नाशन नष्ट करून टाकतो गॉड डिस्ट्रॉईज एव्हरीथिंग देव आम्हाला शुद्ध पवित्र करतो गॉड मेक्स अस प्युअर अँड होली देव आम्हाला तयार करतो गॉड प्रिपेअर्स अस देवास शिवस्थ काम करतात

अजून एक गोष्ट आपण पाहतो जाते वेळेस वन मोर थिंग वी सी देवस्य वचन गॉड्स वर्ड आमचं पोषण करतं नरिश आमची वाढ करतं इट मेक्स अस ग्रो मला प्रौढ करतो इट प्रोवाइड्स अस एव्रीथिंग बायबल मध्ये पाहतो बायबल वी सी पहिले करदी तिसरा अध्याय मध्ये पाहतो इन कोरिंथियंस फर्स्ट चाप्टर थ्री वी सी पौल निर्देशी बातचीत करतो पॉल स्पीक्स टू द चर्च पॉल मंडळीला मार्गदर्शन करतो पॉल गाईड्स द चर्च तो मंडळीला बोलतो डिटेल्स द चर्च मला तुम्हाला अन्न देण्याची गरज आहे आय नीड टू गिव्ह यू फूड पण मला तुम्हाला अन्न देता येत नाही बट आय कॅन गिव यू फूड तुम्ही अजूनही दुधावर आहात बिकॉज यू वॉ स्टील फ्लॅशी माझी इच्छा आहे की तुम्ही अन्न खावा आय विश यू शुड हॅव फूड पण अन्न खाण्याची तुमची तयारी नाही बट यू आर नॉट रेडी फॉर इट अजूनही तुम्ही दुधावर आहात यु वर स्टील फ्लॅशी दुधावर असणारा मनुष्य पीपल ऑन मिल्क

जीवना संबंधी आमचं पोषण करतं इट नरिश इज आय इन लाईफ आमची वाढ करतं इट मेक्स देवामध्ये तयार करतं इट प्रिपेअर्स अस इन गॉड आम्हाला देवामध्ये धैर्य हिमतवान तयार करतो इट मेक्स अस करेजियस अँड स्ट्रॉंग इन गॉड आम्हाला विश्वास तयार करतो इट बिल्ड अस इन फेथ आम्हाला बळकट करतं इट स्ट्रेंथन्स अस रोज बायबल वाचतो वी रीड द बायबल डेली रोज प्रार्थना करतो एव्हरी डे वी प्रे चालत राहतो वी वॉक अकॉर्डिंग टू गॉड्स वर्ड आमचं पोषण करतात गॉड्स वर्ड नरिशेस अस आम्हाला तयार करतात इट प्रिपेअर्स आमची वाढ करतात इट मेक्स अस ग्रो हे फार महत्त्वाचं भाग दिस इज अन इम्पॉर्टंट शारीरिक भोजन फिजिकल फूड आम्हाला गरज आहे वी नीड इट शारीरिक भोजनाची आम्हाला रोज गरज आहे वी नीड आर फूड एव्हरी डे त्यामुळे आमचं शरीर हे व्यवस्थित राहतो सो आर बॉडी स्टेज इन ऑर्डर आरोग्यदाय राहतो इट स्टेज हेल्दी तसंच आंतरिक इंटरनल जे आमचं जीवन आहे इन अ लाईफ आम्हाला आत्म्याचं पोषण झालं पाहिजे वी मस्ट बी नरिश बाय द स्पिरिट इथं पूर्ण झाला पाहिजे स्पिरिट शुड प्रोव्हाइड इन इट आमच्या आत्म्याला आर सोल अन्नाचं पोषण झालं पाहिजे शुड बी नरिश देव शिवसेना आमचं पोषण करतात गॉड्स वर्ड नरिश इज अस आम्हाला पुरळ करतात प्रोव्हाइड इज एव्हरीथिंग आमचं भोजन आहे दिस इज आवर फूड आम्ही रोज खाल्लं पाहिजे वी मस्ट ईट इट डेली रोज खाल्याने बाय ईटिंग इट डेली आम्हाला देव समजतो वी अंडरस्टँड गॉड देव समारोष समजतो वी अंडरस्टँड गॉड्स गाइडन्स जीवनात कसं चालो आम्हाला समजतं वी अंडरस्टँड हाउ टू वॉक इन लाइफ जीवनाचे प्रश्न कसं सोडवा आम्हाला समजतात वी अंडरस्टँड हाउ टू सॉल्व अ क्वेश्चंस इन लाइफ आम्ही सुखी कसं राहू हाऊ कॅन वी बी आम्ही आनंदी कसं राहू हाऊ कॅन वी बीन जॉन आम्ही कसं निर्णय घ्यावे हाऊ शुड वी डिसाइड कोणत्या वेळी काय करावं वॉट टू डू व्हॉट टाइम शिकवतात गॉड्स वर्ड आम्हाला तयार करतात मार्गात घेऊन जातात इट अस इन गॉड्स वे देवाची वस्तू आमची वाढ करतात गॉड्स वर्ड अस आम्ही रोज खाल्लं पाहिजे वी मस्ट वी गेट नरिस्ट डे रोज आमची वाढ होते वी ग्रो एव्री डे शरीरासाठी जेवणाची गरज आहे दी बॉडी नीड्स फूड तसं आमना आत्म्यासाठी सुफोरा सोल देवाचे वचनाची गरज आहे वी नीड गॉड्स वर्ड बायबल मध्ये आम्ही पाहतो इन दी बायबल वी सी वर्तन चौथ्या अध्यायामध्ये पाहतो द गॉस्पेल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 4 वी सी येशू ख्रिस्त लॉर्ड जीसस काही दिवस उपवास प्रार्थना करून अरण्यातून बाहेर येत होता ही केम आउट ऑफ विल्डरनेस आफ्टर फास्टिंग फॉर 40 डेज अँड नाईट त्याला भूक लागली ही वाज हंगरी त्याला सैतान तिथे आला एट दैट टाइम द सैतान अप्रोच सैतानने पाहिलं द सैतान सो त्यावेळेस त्यांनी त्याला सांगितलं इ टोल्ड लॉर्ड जीजस तुला भूक लागलेली आहे यू आर हंग्री तोंडेला आज्ञा कर यू टेल दी स्टोन तोंड्याच्या भाकरी होतील टू बिकम ब्रेड त्यावेळेस प्रभू श्री कृष्णाला सांगितलं लॉर्ड जीजस आन्सर्ड मग ते चार चार प्रमाणे लाइक मॅथ्यू मनुष्य केवळ भाकरी नव्हे मॅन मस्ट नॉट लिव्ह ऑन ब्रेड अलो देवाच्या मुखातून निघणार शब्दाने जगेल बट ऑन एव्हरी वर्ड दॅट कम्स फ्रॉम दी माउथ ऑफ गॉड मनुष्य केवळ मॅन मस्ट

की मनुष्य केवळ भाकरी नव्हे दॅट मॅन मस्ट नॉट लिव्ह ऑन ब्रेड देवाच्या वचनाने जगेल बट विल लिव्ह ऑन एव्हरी वर्ड दॅट कम्स फ्रॉम दी माउथ ऑफ गॉड कीप दिस इन माइंड लक्षात ठेवा कीप दिस इन माइंड मनात ठेवा रिमेंबर इट मनात ठेवा मेमोराइज इट देवाच्या वचनाने मनुष्य जगतो मॅन लिव्स बाय गॉड वर्ड देवाच्या वचनाने मनुष्य ते जीवन वाढतो मॅनस लाइफ ग्रोस थ्रू गॉड्स वर्ड आयुष्य वाढतो हिज लाइफ स्पॅन ग्रोस सर्व गोष्टी प्राप्त होतात ही रिसीव्स एवरीथिंग देवाच्या वचनामुळे बाय गॉड्स वर्ड आम्ही आमचं तारण होतं वी रिसीव सॅल्वेशन जीवन प्राप्त होतं गेट इटर्नल लाईफ आम्हाला पवित्र आत्मा प्राप्त होतो वी रिसीव होली स्पिरिट आम्हाला ब्लेस प्राप्त होतात आम्हाला जो देवाचं पुस्तकात आमची नोंदणी होती अनेमिस रजिस्टर्ड इन द बुक ऑफ लाईफ देवाच्या वशनामुळे बाय god's सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होतात रिसीव ऑल दिस थिंग्ज लक्षात ठेवा सो कीप इन माइंड देवाश्वसना किती महत्वाचे आहे इम्पॉर्टंट इम्पोर्टंट गॉड्स वर्ड सो लॉर्ड जीसस खाली पिणे देवाचं राज्य नाहीये

He स्टेबल इन in his faith. तो नेहमी देवाच गौरव करतो ही ऑलवेज ग्लोरीफाईज गॉड नेहमी स्वतःला सांभाळून चालतो ही ऑलवेज टेक्स केअर ऑफ हिम सेल्फ देवा स्वामी धन्यवाद करतो सो वी थँक दॅट गॉड देवा स्वामी आम्ही काही गोष्टी पाहिल्या टुडे वी सॉ सम थिंग्स फ्रॉम गॉड सो बरेच गोष्टी आहेत देयर आर मेनी थिंग्स एज पर द टाइम आम्ही इथं थांबत आहोत वी स्टॉप हियर पण काही महत्त्वाच्या गोष्टी मी पाहिल्या बट वी सॉ सम इंपॉर्टेंट थिंग्स सामर्थ्य आहे दैट हाउ पावरफुल गॉड्स वर्ड इज देवा स्वामी कसं कार्य करत आहे हाउ गॉड्स वर्ड वर्क आज तुमच्या जवळ माझ्या देवाचे वचन आहे टुडे यू अँड मी हॅव गॉड्स वचन करा रीड इट मनन करा रिसाइट इट अचरण करा फॉलो इट प्रत्येक गोष्टीची पारख करा एक्झामिन एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट पारख करा एक्झामिन एव्हरीथिंग सर्व गोष्टी विश्वास ठेवू नका डोंट बिलीव इन एव्हरीथिंग देवाच्या वचनावर विश्वास ठेवा बिलीव इन गॉड्स वर्ड ज्या ठिकाणी देवाच्या वचनाचं कार्य चालू आहे वेर गॉड्स वर्क इज ऑन गोइंग देवाच्या मंडळीत इन गॉड्स फेलोशिप देवाच्या वचनानुसार कार्य चालूत आहे गॉड्स वर्क इज ऑन गोईंग देवाच्या वचन सर्व गोष्टी व्यवस्थित होत आहे एव्हरीथिंग वर्क स्मूथली थ्रू गॉड्स वर्ड इथं सामील व्हा जॉईन इन देवाचा अनुभव घ्या एक्सपिरियन्स आश्वेद घ्या गेट ब्लेसिंग देवस गौरव करा ग्लोरीफाय देवस महिमा करा इन प्रेज गॉड आज आपण सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत टुडे वी विल प्रे फॉर एव्हरी वन जे घराघरात उपस्थित आहे

मेन पार्ट की कि सत्य जीवंत मंडली फेलोशिप साठी आम्ही काही सूचना सांगत आहे देर आर सम इंस्ट्रक्शन फॉर द मेंबर्स ऑफ द लिव्हिंग फेलोशिप ऑफ ट्रुथ जे सभासद आहे ऑल द मेंबर्स त्यांच्यासाठी काही सूचना आहे देर आर फ्यू इंस्ट्रक्शन्स फॉर देम दरवर्षी एव्हरी इयर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला ऑन फिफ्टीन ऑगस्ट अँड ट्वेंटी सिक्स जानेवारी मुक्ती दिन साजरा करतो सेलिब्रेट द डे ऑफ सॅल्वेशन प्रार्थनेची आम्ही मीटिंग घेतो वी कंडक्ट प्रेयर मीटिंग पण आता प्रार्थना स्थळ बंद आहे बट एज ऑल दी वर्शिप प्लेस इज आर क्लोज ऑनलाईन म्हणजे आमची प्रार्थना चालू आहे आ प्रेज ऑनलाइन सोशल मीडियाद्वारे आम्ही अनेकांशी संपर्क करत आहे वी कॉन्टॅक्ट टू मेनी थ्रू सोशल मीडिया प्रार्थना स्थळ उघडा ऑल दी वर्शिप प्लेसेस शुड बी ओपन प्रार्थना चालू आहे दिस इज आवर प्रेयर टू गॉड देव ते उघडेल गॉड विल ओपन ऑल दी वर्शिप प्लेस धन्यवाद करता सो वी थैंक गॉड 15 ऑगस्ट ऑन फिफ्टीन ऑगस्ट येत्या पंधरा ऑगस्टला कमिंग फिफ्टीन ऑगस्ट बंधून एकत्र मिळणं होत नाही एज ऑल दी मेंबर्स वोंट कम टुगेदर बंधून मिळणं एकत्र येणे जरुरी आहे एव्हरी शुड कम टुगेदर आम्ही सरकारच्या नियमानुसार बट एज पर गव्हर्नमेंट गाईडलाईन पालन करत आहोत वी फॉलो इट येत्या पंधरा ऑगस्टला कमिंग फिफ्टीन ऑगस्ट आमची प्रार्थना मीटिंग होईल वी विल कंडक्ट अ प्रे मिटिंग रविवारी ऑन संडे सायंकाळी इन दी इव्हनिंग सात ते नऊ फ्रॉम सेवन टू नाईन ऑनलाईन वर ऑनलाईन झूम ॲप वर झूम ॲप सर्व मंडळीचे सभासद आहे एव्हरी मेंबर ऑफ दी फेलोशिप सर्व फेलोशिपचे सभासद आहे ईच अँड एव्हरी मेंबर येत्या रविवारी कमिंग संडे 15 ऑगस्ट दिवशी ऑन 15th ऑगस्ट सायंकाळी इन इव्हनिंग 7 वाजता ॲट 7 ओ क्लॉक ॲप वर थ्रू झूम ॲप देवाच्या आम्ही तुमच्याशी भेट घेऊ वी विल मीट यू ऑन बिहाफ ऑफ गॉड सर्वजण एकत्र येऊया Everyone should come together. We will come together from house to house. We will guide you on behalf of God. We will talk to you on behalf of God. For more than a year and a half, we have not come together. But coming Sunday, on the occasion of 15th August, we will guide you on behalf of God how God works in the fellowship.

आपली रविवारीची चर्च आहे इज अ संडे चर्च मीटिंग रविवारी अकरा वाजता चर्च आहे मॉर्निंग इलेव्हन एम द रविवारी चर्च त्याप्रमाणेच भरणार चर्च विल हॅव द मीटिंग स्केड्युल्ड चर्च चे सभासद मेंबर्स ऑफ चर्च रविवारी पंधरा ऑगस्ट दिवशी ऑन ऑगस्ट संडे सकाळी अकरा वाजता मॉर्निंग इलेव्हन ओ क्लॉक आपली मीटिंग होणार Our meeting will be conducted and in the evening at 7 o'clock, meeting for all the fellowship members will be conducted. Make a note of it, be present. Karu. We will guide you on behalf of God and glorify Salabha God. Let us pray. We will request to God for everyone. सुतिस्पात्र सन्मनसुज्ञाम च प्रेमळ कनदापा ओली गॉड यू डिजर्व रिस्पेक्ट अँड प्रेज अ लविंग गॉड धन्यवाद मान सम्मान गौरव पुन्हा क्रमित वेचनेतो वी थँक यू विथ ऑल रिस्पेक्ट अँड प्रेज वी कम बिफोर यू विदा तुझी कृपा ते प्रति स्वामी तुझे आभार मात थँक यू फॉर योर मर्सी अँड ग्रेस लॉर्ड प्रभु आज आमच्याकडे तुझी वचने परमेश्वर सो टुडे वी हैव योर वर्ड तुझा मार्गदर्शन आमच्याकडे परमेश्वर वी हैव योर गाइडेंस लॉर्ड त्यामुळे आम्हाला मार्ग समस्त परमेश्वर सो वी अंडरस्टँड द वे तुझा मार्गदर्शनामुळे आम्हाला देव समजतो परमेश्वर

You prepare everyone through your word. You make and prepare them through Pothiyya your word. And prepare everyone for your glory. And from house to house, Lord, you walk through your word. You solve all the questions and problems from house to house. You bring peace in every house. To an bring happiness. You bring stability in every house. Lord and arrange. Yes, through your word, Lord. Yes, sir, you awaken people. Yes, sir, and prepare them for your glory. Yes, sir, there are problems and questions yes, sir, of many. Yes, sir, Lord Jesus, in your name, you solve every problem and question. Yes, sir, there are wishes of many. Yes, sir, permission.

Especially we pray for for. Te You bring rest in the nation, jagat Lord You bring rest in the world You are merciful and gracious to us So we thank you, Lord You make the rains You give seed to the sower and bread to the eater So we thank you, Lord And we glorify you, Lord

तुझा गौरव तुझा गौरव तुझा गौरव दे परमेश्वर यो ग्लोरी यो ग्लोरी लॉर्ड आज या सर्व लोक उपस्थित आहे परमेश्वर टुडे ऑल दोज हू आर प्रेझेंट सर्वांना आशीर्वाद कर परमेश्वर यू ब्लेस एवरीवन प्रत्येकाच्या अंतकणात तुझे वचन भिमून टाक परमेश्वर यू पुट योर वर्ड इन एवरीवनस हार्ट त्या वचन प्रमाणे प्रत्येकाला तयार कर यू प्रिपेयर देम अकॉर्डिंग टू योर वर्ड वन मोन एंड बीट कर एंड मेक देम एक्सपीरियंस तुझाच गौरव दे परमेश्वर मे यू बी ग्लोरीफाइड प्रवेश नावाने मागतो म्हणतो आहे वी आस्क दिस इन द नेम ऑफ लॉर्ड जीसस आमेन आमेन प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड पुढच्या बुधवारी पुन्हा आम्ही भेटू नेक्स्ट वेन्सडे विल मीट देवाच वचनानुसार थ्रू गॉड्स वर्ड पुढील गोष्ट आम्ही मार्गदर्शन घेऊया वी विल टेक गायडन्स देवा मला मार्गदर्शन करेल गॉड विल गायडन्स देवाचं आम्ही गौरव करतो वी ग्लोरीफाय गॉड इज रॉड